आमचे गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यानी यांच्या पुढारपणान आमच्या गोयातल्या आणि देशातल्या आमच्या यूथ जे आसा त्यांना अपलिफ्टमेंट करपा लागून ज्यो स्किमी केल्या त्याबद्दल हांव सरकाराचे म्हणजे आमच्या डबल इंजिन सरकाराचे हांव आभार मानतां. जी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणि प्रधानमंत्री कौशल विकास योजना ह्यो दोनूय ज्यो स्किमी केल्ल्यो आहा ह्यो आमच्या गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांक खातीर केल्ल्यो आहा. स्पीकर सर, ही जी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जी आसा हितून जे आमचे ट्रॅडिशनल बिझनेसमॅन आसात त्यांना कवर करपाचे खूप प्रयत्न केल्ले आसा. त्यांना ज्यो लोन फॅसिलिटीज दिता ही जी लोन फॅसिलिटी दिवन सर्वसामान्य जे आमचे लोक आसा त्यांच्यानी आपलो उदरनिर्वाहाचो एक साधन ही प्रोवाइड करपाक ही स्कीम बरी आहा स्पीकर सर. तशेंच स्पीकर सर, जी प्रधानमंत्री कौशल विकास योजना हेच्या अंतर्गत आमच्या तरणाट्यांक जे आमी ट्रेनिंग दिता एक वर्साची आणि ह्या ट्रेनिंगेच्या अंतर्गत जे भुरगे एक वर्साचे ट्रेनिंग घेऊन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जी घेता हांव एक पिन पॉइंट करपाक सोदता. स्पीकर सर, आमच्या सरकारान एक त्यांना एक सवलत दिवची पडटली की जी ट्रेनिंग घेता आयज भुरगे खुबशे जेन्ना भितर वयता ट्रेनिंगेक टायम स्पेंड करतात ते पण तेजे आउटपुट जे आसा ते तितले आउटपुट मेळना. सांगपाचो अर्थ कितें, ज्या डिपार्टमेंटांनी वयतात ते त्या डिपार्टमेंटाचो जो अधिकारी आसता त्यांच्यानी ताका प्रॉपर ट्रेनिंग दिवपाची गरज आसा. हे एक वर्साच्या कालावधीन तो भुरगो खरोच परिपक्व जावपाक जाय त्या कामान अशी ही ट्रेनिंग आसपाक जाय असे माझे सजेशन आहे स्पीकर सर. त्यांना काही डिपार्टमेंट फक्त ही नावापुरते घेता, आमचो सरकार त्या भुरग्यांचे स्टायफनाच्या रूपान जो पैसो खर्च करता वो खर्च वाया जावपाक जायना. त्यांना त्या भुरग्यांक ती ट्रेनिंग व्यवस्थित मेळपाक जाय आणि ट्रेनिंग मेळ्या नंतर त्याचो फुडे चीज जावपाक जाय, त्याचे फ्रुटफुल रिझल्ट मेळपाक जाय असे प्रयत्न आमच्या सगळ्या डिपार्टमेंटांनी ज्या ज्या डिपार्टमेंटान ह्या भुरग्यांक घेता ह्या भुरग्यांक एम्प्लॉय करता एज अ ट्रेनी म्हणून ते त्यांना ट्रेनिंग दिवपाची गरज आहे स्पीकर सर. हांव परत एकदा पॉइंट आउट करता, जे जे डिपार्टमेंटाचे अधिकारी त्यांच्यानी ही नोंद घेऊची आणि आता नवीन दुसरी जी बॅच वयतली गेल्या वर्षा जे एप्रेंटीस भायर सरले आणि आयज आता नवीन आता दुसरी एप्रेंटीसशीप चालू करपाचे हे बी हांव रिक्वेस्ट ऑनरेबल सीएमांक करता. आणि आयज जी पद्दत गेल्या वर्षा वापरली भितून खंय तरी सुधारणा जावन जे आमचे ट्रेनी भुरगे भायर सरतले ते त्याच्या पेक्षा आणि बेहतर असे मेळटले अशी हांव स्पीकर सर हांव एक रिक्वेस्ट करूंक सोदता. स्पीकर सर, ज्यो आमच्यो गोंयान आय टी आय आसा ह्यो आय टी आय आमच्या सगळ्या कोर्स कवर करता, फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, प्लंबर. पण स्पीकर सर, म्हाका सांगपाक सोदता हांव आयज आमकां आमच्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज जे आमचे लोक भायले आसतात हांगा सर, मेसन आसता, पेंटर आसतात, कारपेंटर आसतात, हे चडशे आमच्या गोंयान भायले लोक आसा. आमचे गोंयचे भुरगे ही स्कीम ही ट्रेनिंग घेवपाक फुडें येना. हांव अपील करतां स्पीकर सर आयच्या ह्या माध्यमांसून की जे आमकां ह्या इंडस्ट्रीन येणारे लोक जे भुरगे ट्रेनिंग घेवपाक लागून जे एप्लाय करतात ते कमी पडटा म्हणून काही आय टी आयनी हे कोर्सीस ड्रॉप केले. गेल्या फावटी जे आमच्या मेसनाची जी ट्रेनिंग दिवपाची जी आय टी आय कोर्साचे जे अपील केल्ले आय टी आयनी ते कोर्साक भुरगे मेळना जाले. हेजे कारण एक असू शकता स्पीकर सर, जी आमी जी एडमिशनाची पद्दत आहा ती पद्दत थोडीशी सुधारणा करची पडटली, रिलॅक्सेशन करचें पडटलें. स्पीकर सर, आमची जी एडमिशनाची पद्दत आहा म्हणजे जे आमी ताका एज्युकेशन क्वॉलिफिकेशन मागता एस एस सी किंवा नॉन मॅट्रिक्युलेशन हे रिलॅक्स करून जे सर्वसामान्यांक जे भुरगे चड शिकोवंक नासलेले आसतले किंवा जे अनएड्युकेटेड आसतले अशा भुरग्यांक सुद्दां ही ट्रेनिंग दिवची. आतां एक जर गवणो काम करतलो जाल्यार ताका बुद्धिमत्ता चड जाय अशी काय गरज नासता स्पीकर सर. तर त्या भुरग्याक जर ते स्कील तितलेच दिले, दोन वर्सांच्या ट्रेनिंगेन जर तो भुरगो पांचवी शिकलेलो किंवा चवथी शिकलेलो भुरगो
अशा तरेच्या भुरग्यांक सुद्दां जर ही ट्रेनिंग दिली जाल्यार तो वेवस्थीत तें काम करूंक शकतलो आनी आपले उदरनिर्वाहाचें साधन तो करूंक शकतलो अशें म्हाका दिसता स्पिकर सर. तर हांव मागतां स्पिकर सर सरकारा कडेन की हें जें एडमिशनाचो जो प्रोसेस आसा हो रिलॅक्स करचो आनी जे कमी बुद्धिमत्तेचे जे भुरगे आसा तांकां ही सुविधा दिवची जेणे करून कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आसा जी आमच्या इकॉनॉमीन एक मोठी इंडस्ट्री आसा ताका सुद्दां हातभार लावपाक हे आमचे गोंयचे भुरगे फुडें सरतले जेणे करून हे रिलॅक्सेशन मेळ्ळें जाल्यार. स्पिकर सर स्पिकींग ऑन डिमांड नंबर 11. स्पिकर सर आयज आमच्या गोंयांत आल्कोहोल कन्जम्पशन खूब जाल्लें आसा आनी हांकां तुमकां खबर आसतलें स्पिकर सर जे एक्सिडंट जातात ते रोड एक्सिडंट म्हणात जाल्यार इंडस्ट्रीनी एक्सिडंट जातात सगळे आल्कोहोला खातीर जातात स्पिकर सर. तेन्ना आमचे गोंयांत जे आल्कोहोलिजम प्रोसेस आसा म्हणजे ज्यो बार्रां आसा होलसेल आसूं रिटेल आसूं रिटेल बार्रां तर अशें आसा की आयज ती बिंदास काम करीत आसा म्हणजे ते तांकां टायम दिल्लो आसता तो टायम सुद्दां तेजे उल्लंघन करतात ते म्हणून हे थंय तरी कंट्रोल जावपाक जाय. जे होलसेल बार्रां आसा ती खंयच कोणाक रिटेल दिवंक शकना आनी दिसता आयज सगळ्या वाटेनसून बार्रां जी होलसेल आसा ती सुद्दां रिटेलर सोरो विकतात आनी तांकां 12-1 मेरेन तेजे चालूच आसता. पण हेजेर खंय तरी आमच्या डिपार्टमेंटान कंट्रोल लावपाची गरज आसा स्पिकर सर. आयज आल्कोहोलिजम इतलें वाडलेलें आसा तरणाटे भुरगे आयज आमचे मरतात आनी हेजो कारण म्हणजे चड वायड स्प्रेड आमचे कन्जम्पशन यूज जाता आमच्या गोंयांत. हांव मागतां सरकारा कडेन हेजेर खंय तरी नियंत्रण उरपाक जायो. आमच्या भारत देशांत 4 अशीं राज्यां आसा ज्या राज्यांनी आल्कोहोलिजम आल्कोहोल यूज ऑफ आल्कोहोल कंप्लीट बंद आसा तशी युनियन टेरिटरी आसा. अशा तरेन आमचो जर विकसीत भारत जावपाक जायो जाल्यार विकसीत गोंय करता आसतना म्हाजें एक सजेशन आसतलें स्पिकर सर की आल्कोहोलिजम आल्कोहोल कन्जम्पशन इन गोवा शूड बी बॅन्ड. हांव अशें मानतां कन्जम्पशन ऑफ आल्कोहोल इन इज बॅन्ड हांव करचें अशें मागतां. बॅन करा प्रोडक्शन ऑफ आल्कोहोल कॅन बी प्रोड्यूस इन गोवा. जाय तें प्रोडक्शन आमी करूंक शकता आमकां जाय जाल्यार आमी प्रोडक्शन करून भायल्या राज्यांक दिवंक शकता. आयच्या घडीक हांव सगळ्या सभागृहाक विनंती करपाक सोदतां जे आमी जर टार्गेट केलें बंद करपाचें जाल्यार एटलिस्ट वी शूड बी सेटिस्फायड वीथ 50% कन्जम्पशन. जें कितें करपाचें आसा आमकां जें आमी ठरयलें जाल्यार एटलिस्ट आमकां तितलें सेटिस्फॅक्शन तरी मेळटलें की कमी जालां म्हणून या सर. स्पिकर सर जी सजेशनां म्हाका दिवपाची आसली ही हांवें दिल्ली आसा स्पिकर सर तेन्ना आयच्या ह्या डिमांडाक सपोर्ट करून हांव कट मशिनांक ओपोज करतां. थँक्यू स्पिकर सर.